राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज कोल्हापूरला धावती भेट दिली सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबी देवीच्या धार्मिक विधीमध्ये ते सहभागी झाले त्यानंतर त्यांनी शहरातील हनुमान प्रभात शाखेवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी हजेरी लावली भारताकडून जगाला खूप मोठ्या अपेक्षा असल्यानं सर्वांनीच देशकर्तव्याचा संकल्प करावा असं आवाहन केलं हा कार्यक्रम संपल्यानंतर रविवारी रात्री उशिरा त्यांचं कोल्हापुरात आगमन झालं दरम्यान आज सकाळी सात वाजता त्यांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन पूजा आरती अभिषेक या सर्व धार्मिक विधींमध्ये एक तास व्यतीत केला देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी धनाजी जाधव मिलिंद घेवारी गणेश नेर्लीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते देवी दर्शनानंतर भागवत यांनी शहरातील महाराष्ट्र हायस्कूलवरील हनुमान शाखेत हजेरी लावून संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला या ठिकाणी सांघिक पद बोधकथा सुभाषित अमृत वाचन आणि प्रार्थनेत ते सहभागी झाले राष्ट्र आणि धर्मकल्याणासाठी सर्वांनी कार्यरत राहावं असं आवाहन केलं यावेळी अनिरुद्ध कोल्हापुरे प्रताप दड्डीकर डॉक्टर सूर्यकिरण वाघ प्रमोद ढोले यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते